हमने पिछले सीजन में 7 लाख मैट्रिक टन प्याज किसानों से खरीदा है। बार बार झूठ बोलो, अब फिर सरकार 5 लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है। जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो। नाफेडची कांदा खरेदी सुरू, कधी होणार हा सवाल संतप्त शेतकरी विचारतायत। केंद्राकडनं कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ झाली आहे। केंद्र सरकारकडनं कांद्यावर 40% निर्यात शुल्क असणार आहे। 31 डिसेंबर 2023 पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क 40% करण्याचा निर्णय घेतल्यानं निर्यातीसाठी कंटेनरमधले कांदे अडकून पडले। कस्टम विभागानं उडान इथल्या JNPT बंदरामध्ये राज्यभरातून आलेला कांदा अडवून ठेवलाय आणि त्यामुळे तब्बल 150 कंटेनर बंदरातच उभे आहेत। निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसांमध्ये कांदा उत्पादकांचं 1000 कोटींचं नुकसान। एकट्या नाशिकमध्येच 250 ते 300 कोटींचा फटका। निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब। कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। कांद्यावरची निर्यात बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशात कांदा निर्यात करता येणार।